येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे, त्यामुळे मतदानाच्या आधी 48 तास प्रचार बंद होणार असून काँग्रेसकडूनही शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना भेटण्यासाठी प्रयत्न केले जात असून आज काँग्रेस आघाडीची मंडई येथे प्रचाराची सांगता सभा पार पडली आहे. देशाची अर्थव्यवस्था अतिशय गंभीर अवस्थेत आहे. अर्थव्यवस्थेचा विकास दराची पद्धत बदललेली आहे. बेरोजगारीचा दर सर्वात जास्त वाढला. तसेच नरेंद्र मोदी साधे ग्रॅज्युएट सर्टिफिकेट दाखवू शकत नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. देशाचे अर्थ चालवणं म्हणजे काही पोरख्या झालेला नाही. एक टीम वर्क पाहिजे, तज्ज्ञ माणसं पाहिजे, चांगले मंत्री पाहिजे. आज नरेंद्र मोदींची किती आर्थिक क्षमता आहे त्याबद्दल चर्चा न करायला बरं. जो माणूस आपल्या BA ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट देखील दाखवू शकत नाही, ज्याच्या मूलभूत शिक्षणाबद्दल प्रश्नचिन्ह आहे, तो आता या अर्थव्यवस्थेचं संचालन कशा प्रकारे करणार किंवा कशा प्रकारे केलंय आपण गेल्या 5 वर्षात पाहिलं. पण GST सारखा निर्णय असेल, नोटबंदी सारखा निर्णय असेल, त्यामुळं देशाची अर्थव्यवस्था खरोखरच अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये आहे, क्रिटिकल स्टेजमध्ये आहे. आणि ती सांभाळण्याकरता अनुभवी तज्ज्ञ माणसं, ज्यांना अर्थव्यवस्थेचं काही कळतं अशा माणसांची टीम पाहिजे. नरेंद्र मोदी मुळातच टीम बिल्डिंगमध्ये विश्वास ठेवत नाही, कारण त्यामध्ये त्यांच्यामध्ये इतका न्यूनगंड आहे की आपल्यापेक्षा हुशार माणसं, आपल्यापेक्षा अनुभवी माणसं जर आपल्या बरोबर असली तर आपली प्रतिमा झाकळली जाईल. म्हणून त्यांनी आपल्या पक्षातले LK अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, यशवंत सिन्हा असतील, अरुण शौर्य असतील किंवा शत्रुघ्न सिन्हा असतील, अनुभवी मंत्री असलेली माणसं आणि कित्येक मंत्री नसलेली माणसं यांना सगळ्यांना खड्यासारखं काढून बाजूला टाकलं. मोदींनी 5 वर्षात फक्त थापा मारल्यात, नशीब मोदींनी ताजमहल आणण्याचं वचन दिलं नाही अशी मिश्किल टिप्पणी सुशील कुमार शिंदे यांनी केली आहे. राजधर्म का पालन करना चाहिए म्हणजे तुम्ही राजीनामा द्या असं त्यांना म्हटलं, पण त्यांनी राजीनामा दिला नाही. लालकृष्ण अडवाणी त्याच्या मदतीला आले. लालकृष्ण अडवाणी गुजरातचे खासदार होते आणि त्यांनी त्यांना वाचवलं. ज्यांनी त्यांना वाचवलं त्या लालकृष्ण अडवाणीला 5 वर्षात कधी तोंड उघडायला दिलं नाही. त्यांनी बघितलं का पार्लमेंटमध्ये तुम्ही? नाहीतर त्याच्या अगोदर सारखं आम्ही जेव्हा सत्तेवर होतो तेव्हा लालकृष्ण अडवाणी दर दिवशी उठ की सूट आम्हाला प्रश्न विचारायचे आणि आता एक दिवस सुद्धा ते बोलू शकले नाहीत. त्यांचं तोंड बंद करून टाकलं. आणि इतकंच नाही तर त्यांना राजकारणातून देखील बेडा पार करून टाकले, तिकीट दिलं नाही. मी 78 वर्षाचा असून देखील राहुल गांधी आणि सोनिया गांधीने मला तिकीट दिलं आणि लढो म्हणून सांगितलं. पण एवढं त्याने BJP ची संस्था स्थापन केली त्या संस्थापकाला त्यांनी तिकीट कापून टाकलं. त्याचा याचा अर्थ काय ते हुकुमशहा बनू इच्छितात आणि तो हुकुमशहा मोदी बनू नये म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. हे सरकार आल्यानंतर फक्त स्मार्ट सिटीची घोषणा करतं, इथे उमेदवार कधी कोणाचा हात पकडतील सांगता येत नाही अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे आणि पुण्यामध्ये आल्यानंतर दरवेळेस काही नवीन शिकायला मिळत. यावेळेस नवीन घोषणा, सबकी खुशी मोहन जोशी, क्या बात है. जोरदारपणे कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सर्वांना मोहित करणारा आणि खऱ्या अर्थाने युवक काँग्रेस पासून इथपर्यंत जो प्रवास मोहन जोशींचा पाहिलाय, मी त्यांच्या हाताखाली जनरल सेक्रेटरी होतो युथ काँग्रेसचा, त्यामुळे मोहन जोशींची आमची मैत्री फार जुनी आहे. मला अतिशय आनंद आहे की कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकसभेवर त्यांना आपण पाठवलं पाहिजे ही हात जोडून विनंती मी सर्व पुणेकरांना या ठिकाणी करणार आहे. मोहन जोशी एक चांगला नेता, एक चांगला कार्यकर्ता, उत्कृष्टपणे पुणे शहराला न्याय देणारा आणि पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने देशात तर परिवर्तन होणारच आहे, राज्यात परिवर्तन होणार आहे आणि पुण्यात सुद्धा नक्की 100% परिवर्तन होणार यावर शंका मला नाही आहे. पहिले दोन टप्प्याचे ज्या निवडणुका झाल्या त्या आम्ही सर्व जवळून पाहिलेल्या आहेत. राहुलजी येऊन गेले महाराष्ट्रामध्ये आणि मला सांगायला हरकत नाही, प्रचंड प्रमाणामध्ये
लोकांमध्ये मानसिकता की बदल देशात झाला पाहिजे, राज्यात झाला पाहिजे. मला अभिमान आहे मोहन जोशींनी ज्या पद्धतीने पुण्याच्या एकत्रित कामाविषयी आपली रूपरेषा या ठिकाणी समोर ठेवलेली आहे. पुण्यासाठी काय करायची गरज आहे, पुणे शहराची आजची झालेली बकाल अवस्था, आणि राज्य शासनाने एकंदरीत या राज्य शासन असो केंद्र शासनाने असो, किमान केंद्राची ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेब होते जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशनच्या अंतर्गत भरपूर कामं राज्यात झाली, पण ते सरकार आल्यानंतर स्मार्ट सिटीच्या घोषणा झाल्या, प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. या ठिकाणचे विरोधी उमेदवार त्यांच्याबद्दल काय बोलायचं, कधी कोणाचा हात पकडतात, कोणाचं काय पकडतात, काही सांगता येत नाही. परंतु मोहन जोशींच्या बाबतीत तसं नाही, असं कुठलंच काय ऐकण्यात मिळणार नाही. मोहन जोशींच्या बाबतीत मोहन जोशी एक उत्तम कार्यकर्ता, लोकांमध्ये वावरणारा आणि कल्पकता आहे याची मला पूर्ण जाणीव आहे, आणि म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी या ठिकाणी देऊ केली. मित्र ही निवडणूक कशा करता आहे, खऱ्या अर्थाने या गोष्टीचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. मित्र हो, बेटी बचाओ बेटी पढाओ हा विषय एवढा नाहीये. आज म्हणण्याची गरज ही आली आहे की भाजप वालोसे बेटी बचाओ ही म्हणण्याची दुर्दैवाने वेळ आलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मित्र सगळीकडे अराजकता माजलेली आहे, सगळीकडे कायद्याचं राज्य झालेलं नाही, आणि हम बोले सो कायदा अशा पद्धतीची प्रवृत्ती आज वाढत चालली आहे मित्र. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला आळा घालावा लागणार आहे. आताच आम्ही सांगलीला जाऊन आलो, शिंदे साहेब आम्ही दोघेही सांगलीला होतो, आमची सभा एका ठिकाणी, मुख्यमंत्र्यांची सभा तो दुसऱ्या बाजूला सुरू होती. आपण पाहाल ज्या राज्याचं नेतृत्व एकेकाळी वसंतदादा पाटलांनी केलं होतं, ज्या जिल्ह्याला महाराष्ट्राला एक नाव रूप आणण्याचं काम दादांनी केलं होतं, त्यांच्या बाजूला ती सभा सुरू आणि दादांच्या पुत्राला कपड्याने झाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या भाजपवाल्यांनी केलं. मित्र हो, हे दुर्दैवी मंडळी अशी लक्षात ठेवा, हे काय चाललं काय.